अरे बोल ना, काय प्रॉब्लेम आहे तुला? बोल हा, कोणाला पक्क्याबाईला घाबरतो? हे बघ, पक्क्याबाई तुला सोडवायला नाही येणार आहे. हा नाही रे, तुम्ही सला तुडवल्याशिवाय नाही बोलत. बोल पटापट. इन्स्पेक्टर राणे. बोल मिताली. कुठपर्यंत आली माझ्या वडिलांची चौकशी? चालू आहे. गेले कित्येक दिवस मी हेच ऐकते. तुमची चौकशी कधी पुढे सरकणार आहे की नाही? हे बघ, चौकशी तपास सुरू आहे. शोध लागल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी सारखं सारखं इथे होऊन आम्हाला त्रास देण्याची गरज नाहीये. इतकं रूढ आणि पोलिसी खाक्यातलं उत्तर मीही देऊ शकतो मिताली. आय एम सॉरी इन्स्पेक्टर. इट्स ओके. पण पोलीस म्हणजे स्वतःच्या वडिलांनी ठेवले सिक्युरिटी गार्ड्स आहेत, असा समज कोणी करून घेऊ नये. एक्स्ट्रीमली सॉरी, पण तुम्हीच सांगा की मी काय करू. माझे सगळे पैसे संपत चाललेत, आता तर माझे पेशन्सही संपलेत. म्हणून चुकून मी तुम्हाला. इट्स ओके मिताली, इट्स ओके. इन्स्पेक्टर, तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो मागितला, मी तुम्हाला लगेच मागवून दिला, तरीही काही प्रोग्रेस नाही. तुम्हाला फोन नंबरचे क्लूज मिळाले, त्या दिशेने काही हालचाल होताना दिसत नाहीये. तुम्ही म्हणालात की मी देशपांडे फॅमिलीची चौकशी करतो, तिकडेही काही घडत नाहीये. मग तुम्हीच सांगा की मी एकटी माझ्या पप्पांना किती दिवस शोधत फिरू. एवढं तरी सांगा की तुम्ही कोणत्या दिशेने चौकशी करताय. निदान निदान मला बरं वाटावं म्हणून तरी. हे बघ मिताली, तू आम्हाला दिलेला फोटो मी मुंबई आणि जवळपासच्या परिसरातल्या सगळ्या मॉल्समध्ये पाठवला, पण कुठूनही समाधानकारक उत्तर आलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही तपासाची दिशा निश्चित करू शकत नाही. मॉर्क्स मध्ये? घाबरू नकोस, इट्स अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सगळ्या मॉर्क्सचे रिपोर्ट्स मिळाले? नाही अजून. अरे नमस्कार इन्स्पेक्टर साईनाथ कुमार राणे साहेब. अरे मिताली यावेळी इथे? हो. आपल्या वडिलांचा शोध कुठपर्यंत आला याची चौकशी करायलाच ना. हो. मग कुठपर्यंत आलंय प्रकरण? रमेश, तू यावेळेस इथे कशासाठी आलायस? अरे हा, ही फाईल काय आहे साई? एक प्लॉटचं डीलिंग करतोय, पण त्याच्यावर अनऑथोराइज्ड कन्स्ट्रक्शन्स खूप आहेत. नाही, ती डिमॉलिश करण्याच्या कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत, तेही पेपर्स ह्याच्यात आहेत, ते तुला द्यायला आलो बस. बरं मग. काय नाही, ती डिमॉलिशनच्या वेळेला तुझी मदत लागेल म्हणून. म्युन्सिपॅलिटीचे ऑर्डर्स येतील तेव्हा बघू. नाही, त्याही ऑर्डर्स निघालेल्या आहेतच, एक दोन दिवसात तुझ्याकडे येतील. मलाच घाईये म्हणून मी ही फाईल तुझ्याकडे घेऊन आलो. एक्सक्यूज मी, मी निघते. हा अगं थांब. अगं मीही निघतोच आहे. आज मी तुला टॅक्सीने घरी सोडतो. चल साई, आम्ही निघतो. अगं मिताली चल, पोलिसांना खूप काम असतात, त्यांना फार त्रास देऊ नये. आपलं काम झालं की निघाव. काय साई? मिताली मी कळवतो.